चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात अवजड वाहतुकीला नो एंट्री असताना पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता। याची खातरजमा करण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी स्वतः ट्रक चालवत कन्नड घाटात नेला। त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा असं सांगत 500 रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला। तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला। मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखलं आणि त्यांनी तिथून पळ काढला। गरीब आदमी ना यार, ए भाई, अरे 500 मत लेना यार। कितना है? 100 रुपये। नहीं ना यार, ये सोई दिया ना भाई, ऐसा मत करना यार। अरे चल ना यार, 100 रुपये देना वापिस। ए भाई, ए भाई, इसको बोलो ना 100 रुपये देने को वापिस। हेलो, ए भाई, ऐसी बात मत करना यार। यार पैसा वापिस देने को बोलो ना, 500 लिया उसने। क्या चूते कौन है रे? गाया कहाँ देते हैं रे? किसको गाले दे रहा? फिर ये अंकित शूटिंग कर रहे थे उनसे रे, ये इधर खाली यहाँ से तो घाट बंद है, फिर आप यहाँ से क्यों जा रहे हैं? हम तो नानगांव से ही चलते परमानेंट। फिर नानगांव से क्यों नहीं गया? आज गाड़ियाँ सब इधर से आते जाते थे, पहली बार आए हम। पहली बार आए, केवळ वसुलीसाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळाचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला गेला। यावेळी येथील गस्त घालत असलेले पोलीस यांची निलंबनाची मागणी आमदार मंगेश चव्हाण करणार आहेत। आज आपण सगळेजण हे पाहू शकता, हे महाराष्ट्रातलं एक विदारक चित्र आहे की लाखो रुपयाची वसुली हा घाट बंद आहे या नावाखाली हे सरकार ही वसुली करत आहे। यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पासून तर पूर्ण ही प्रशासनातली यंत्रणा यात बरबटलेली दिसते आणि या वसुली सरकारच्या माध्यमातून एक मोठं रॅकेट या घाटाच्या माध्यमातून जो घाट सर्वसामान्यांना चालू केलेला नाही असा चित्र असताना देखील
ह्या वाहनांसाठी चालू केलेला आहे। आज मी स्वतः इथे येऊन एकेक गाडीवाल्यांना भेटतोय, आपण सगळे हे चित्र पाहू शकता।